ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज की असे म्हटले असता आपसुकच दुसऱ्यांच्या तोंडातून जय हा शब्द कधी बाहेर पडतो तेच कळत नाही। अगदी त्याचप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा जरी डोळ्यासमोर दिसली तरी आमच्या देशातील समस्त जनतेचा ऊर अभिमानाने भरल्याशिवाय राहत नाही व याची प्रचिती जर आपल्याला पाहायची असेल तर लवकरच आपल्याला व जनतेला बेळगाव ग्रामीणच्या कार्यक्षेत्रात पाहायला मिळेल। होय, कारण कुंदानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या बेळगावमधील बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान महिला आमदार ज्यांच्या कार्यातच राजहंसगडाच्या कार्यसम्राट असा उल्लेख आढळतो त्या माननीय आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अथक प्रयत्नातून समस्त जनतेच्या मागणीनुसार बेळगाव तालुक्यातील व ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड या किल्ल्याला भेट दिली असता कोणत्याही जनतेचा ऊर अभिमानाने फुलल्याशिवाय राहत नाही। कारण फक्त देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच व मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती राजहंसगड किल्ल्यावरतीच पाहायला मिळणार आहे व याची शहानिशा करण्यासाठी बेळगाव ग्रामीणच्या लोकप्रिय आमदारांचे सुपुत्र तसेच बेळगाव युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर व महाराष्ट्रातील पुणे येथून आलेल्या नियोजकांबरोबर आज गडावरती मूर्ती कामाची ठिकाणी भेट देऊन तेथील परिसराची पाहणी करून लवकरच मूर्तीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा अगदी दिमाखात साजरा करणार असल्याचे सांगून बेळगाव ग्रामीणमधील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणार असल्याचे आमदार लक्ष्मीताई हेबाळकरांचे सुपुत्र व युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेबाळकर यांनी याप्रसंगी सांगितले। आज या ठिकाणी जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या बेळगाव ग्रामीणचा सर्वात मोठा शान ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंचीचा मूर्ती राजहंसगडवरती जे काय काम सुरू आहे त्याचा पाहणी करण्यासाठी मी आणि सर्व आमचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी खास करून आज आमचे आमदार श्रीमती लक्ष्मीताई हेब्बाळकर मॅडम यांच्या आदेशानुसार इथं जे काही काम सुरू आहे कशा पद्धतीनं सुरू आहे ते काम त्याचं पाहणी करण्यासाठी आम्ही सगळं आलो होतो। आज खास करून एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं फार उत्सुक वाटते मला की येणाऱ्या जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवड्यामध्ये आम्ही एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती आम्ही लोकार्पण करणार आहे आणि त्या लोकार्पणासाठी आमच्या भारत देशाचे फार मोठे मोठे नेते या कार्यक्रममध्ये उपस्थित होणार आहेत हे कळवण्यासाठी मला फार कौतुक वाटते आणि फार खुशी होते की आमच्या मतदारसंघामध्ये आणि पूर्ण देशामध्ये 52 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती हे कुठेही नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तर हे आमचे दैवत आहेत, तर पूर्ण जगात सर्वात मोठा मूर्ती आमच्या मतदारसंघात हे बसणार येणार आहे याचा फार मोठा गर्व आम्हाला तुम्हाला सगळ्यांना राहायला पाहिजे। मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो येणाऱ्या जेव्हा तारीख डिक्लेअर होते त्या तारीखला तुम्ही सगळे मिळून हे तुमचं स्वतःचं घरचं कार्यक्रम आहे असं समजून घेऊन तुम्ही सगळे मिळून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं सांगून मी हात जोडून विनंती करून माझा 2 शब्द संपवतो। धन्यवाद।